जय महाराष्ट्र। शिंदे गटाचे नेते आणि मंत्री तानाजी सावंत यांना जोरदार धक्का। तानाजी सावंतांचा सहकारी आमदार महाविकास आघाडीच्या गळाला लागलेला आहे। तानाजी सावंतांनी शिंदे गटात आणलेले आमदार आत्ता महाविकास आघाडी जायला लागलेले आहेत, त्यामुळे एक जोरदार धक्का त्यांना बसलेला आहे। नेमकं झालं काय ते सविस्तर बघूया। काही वर्षांपूर्वी तानाजी सावंत यांनी शिंदे गटात आणलेले करमाळ्याचे आमदार नारायणबाबा पाटील आता शिंदे गटाला रामराम करून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाणार आहेत। त्यांनी तानाजी सावंत यांच्यावर आरोप करत आता महाविकास आघाडी हीच महाराष्ट्राची विकासाची गंगा महाराष्ट्रात घेऊन येणार असं सांगून करमाळ्यातून ते आता आपल्या हजारो लाखो समर्थकांसहित राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत। त्यामुळे तानाजी सावंत यांच्यासहित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनासुद्धा हा मोठा धक्का मानला जातो। आता येणाऱ्या ज्या माढा लोकसभेची निवडणूक आहे तिथे ती रंगतदार होणार आहे, त्यामुळे रणजित सिंह नाईक निंबाळकर भाजपा यांनासुद्धा हा मोठा धक्का आहे, कारण शरद पवारांनी माढा लोकसभेसाठी आपले डावपेच टाकायला सुरुवात केली असता हा पहिलाच धक्का मोठा दिल्याचे समजते। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, माढा लोकसभेत अशा प्रवेशामुळे शरद पवारांची ताकद वाढली आहे का? आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद।